नमस्कार विद्यार्थी मित्र, मी सहायक प्राध्यापक श्री डेके कमलाकर, वाणिज्य विद्याशाखा, दूर शिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर। आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल दत्तात्रय कमलाकर। आज आपण बीकॉम भाग एक च्या विपणनाची तत्वे या विषयांतर्गत येत असलेल्या सत्र एक मध्ये युनिट चार मधील हरित विपणन ग्रीन मार्केटिंग या घटका संबंधी माहिती घेणार आहोत। चला तर पाहूया हरित विपणन म्हणजे काय। आजच्या आधुनिक युगामध्ये हरित विपणन हे व्यवसाय क्षेत्राचे मुख्य उद्दिष्ट बनत चाललेले आहे। विपणन क्षेत्रामध्ये जे नवीन विचार किंवा संकल्पना येत आहेत त्यापैकी हरित विपणन ही एक संकल्पना अत्यंत महत्त्वाची समजली जाते। या ठिकाणी हरित हा शब्द शुद्धता दर्शवतो, ग्रीन म्हणजेच शुद्ध आणि निष्पाप किंवा व्यवहार्यता, पर्यावरण संरक्षण किंवा पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचता केलेले विपणन म्हणजेच हरित विपणन ग्रीन मार्केटिंग होय। हरित विपणनाचा विचार का होऊ लागला किंवा त्याचा जन्म झाला, त्याची कारणे काय आहेत, अर्थात हरित विपणन आधुनिक विपणनाच्या समस्यांमधून उदयास आले। आधुनिक विपणनामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या। उदाहरणार्थ विपणन कार्यात वाढ झाली, जलद आर्थिक वाढ, प्रगत तंत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पादन, आरामदायक आणि विलासी जीवनशैली, तीव्र स्पर्धा, अस्वास्थ्य विपणन पद्धतीचा वापर, समाजावर प्रतिकूल परिणाम होणाऱ्या जाहिराती, विभागीय स्टोर, विशेष स्टोर, शॉपिंग मॉल मुळे उपयुक्त व निरर्थक उत्पादनाचा पुरवठा, या सर्व घटकांमुळे लोकांचे कल्याण आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्यात बाधा येऊ लागली। विशेषतः विशाल कारखाने हे भिन्न प्रदूषणाचे स्रोत बनले आहेत। मोठ्या कंपन्यांची अनेक उत्पादने, वापर आणि विल्हेवाट यामुळे पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत आहे। प्रचंड प्रदूषणामुळे नैसर्गिक समतोल ढासळत आहे। ग्लोबल वॉर्मिंग, ग्लोबल कूलिंग तसेच इतर नैसर्गिक आपत्ती उद्भवताना दिसत आहे। उदाहरणार्थ भूकंप, सुनामी, चक्रीवादळ, महापूर इत्यादी मोठ्या उत्पादन आणि उपभोगामुळे आर्थिक वाढीमुळे पृथ्वीवरील मनुष्याचे शांततापूर्ण जीवन धोक्यात येते। हरित विपणन हे पर्यावरणास अनुकूल उत्पादनाचे उत्पादन, वापर आणि विल्हेवाट करून ग्राहक कल्याण आणि पर्यावरण यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करते। हिरव्या विपणन संकल्पनेच्या पार्श्वभूमी, हिरवे विपणन म्हणजे हरित ग्रीन मार्केटिंग ही एक महत्वाची आणि नवी संकल्पना आहे। 1975 मध्ये सर्वप्रथम अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन परिसंस्थात्मक विपणन इकोलॉजिकल मार्केटिंग या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते। या कार्यशाळेतील चर्चेवरून असोसिएशन इकोलॉजिक मार्केटिंग हे पुस्तक प्रकाशित केले। त्यानंतर 1987 मध्ये जागतिक पर्यावरण व विकास आयोगाने शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संकल्पनेची व्याख्या केली। त्यांच्या मतानुसार शाश्वत विकास म्हणजे भविष्यातील पिढ्यांची गरज पूर्ण करताना त्या पिढ्यांना तडजोड करावी लागू नये अशा प्रकारे वर्तमानातील लोकांच्या गरजा पूर्ण करणे होय। या व्याख्येवरून असे स्पष्ट होते की वर्तमान काळातील समाजाच्या गरजा पूर्ण करताना पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची काळजी घेणे या सर्व घडामोडीतून
हरित विपणन या संकल्पनेला प्रोत्साहन मिळाले आहे. पुढे 1992 मध्ये इंग्लंड मधील केन पेट्टी व 1993 मध्ये अमेरिकेतील जॅकलिन ओहमन यांनी हरित विपणन ग्रीन मार्केटिंग या नावाने पुस्तक प्रकाशित केले. सदर पुस्तकामध्ये हरित विपणना संदर्भात वरील माहिती दिली आहे. हरित विपणन संकल्पना त्यांचे घटक या बाबतीत या पुस्तका या बाबत माहिती या पुस्तकात समाविष्ट केलेली आहे. हरित विपणन संकल्पना अर्थ व व्याख्या. हरित विपणन हे तीन घटकावर आधारलेले आहे. एक शुद्ध दर्जेदार उत्पादन व संपत्तीत वाढ. दोन ग्राहक आणि समाजाशी योग्य सुशुद्ध शुद्ध व्यवहार. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा पर्यावरणाचे संरक्षण. म्हणजेच असं म्हणता येईल हरित विपणन इज इक्वल टू शुद्ध उत्पादन प्लस शुद्ध व्यवहार प्लस पर्यावरणाचे संरक्षण. पर्यावरणातील असंतुलन आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरण तज्ञ वैज्ञानिक सामाजिक संघटना विचार करू लागले आहे. पर्यावरणीय वातावरणातील वाढ थांबवण्यासाठी संघटना शाश्वत प्रयत्न सुरू करण्यासाठी जनजागृती करत आहेत. त्यामुळे जागतिक बँक सार्क UNO WHO आणि इतर जागतिक स्तरावरील प्रभावशाली संघटना हरित विपणनाचा प्रचार आणि अभ्यास करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू केले आहेत. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी 1909 साली कोपहेगन जर्मनी येथे जागतिक पर्यावरण शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रस्तुत परिषदेमुळे पर्यावरणीय असंतुलनाची गंभीरता समाजापुढे आली. पर्यावरण संरक्षणाची जागरूकता वाढवण्यासाठी आणि रुजवण्यासाठी दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून घोषित केला जातो. पर्यावरणावर कोणत्याही प्रतिकूल प्रभाव न पडता शुद्ध उपयुक्त आणि उच्च गुणवत्तेच्या उत्पादनाचा वापर आणि उत्पादनाद्वारे ग्राहक आणि समाजाच्या दीर्घकालीन कल्याणाचे संरक्षण करण्यावर हरित विपणनाचे योगदान महत्वपूर्ण आहे. पुढील पृथ्वीवरील पर्यावरण आणखी खराब होऊ नये म्हणून अनेक विवेक वाहिन्यांनी जागतिक पातळीवर वसुंधरा बचाव अशा मोहिमा सुरू केल्या आहेत. हरित विपणन हे विपणनाचे तंत्रज्ञान आहे जे पर्यावरणीय समतोल राखून शुद्ध हरित विपणन शुद्ध तंत्रज्ञानाद्वारे वस्तूचे उत्पादन ऊर्जा संरक्षण पर्यावरण सुरक्षित करणे नैसर्गिक स्त्रोतांचा किमान वापर आणि आरोग्यदायक खाद्यपदार्थाऐवजी नैसर्गिक पदार्थांचा अधिक वापर करण्यास प्रोत्साहन देते. उदाहरणार्थ सेंद्रिय गुळ सेंद्रिय शेती कापडी पिशव्यांचा वापर ग्रीन फटाके CNG गॅसचा वापर इत्यादी. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी व्यावसायिकांनी ग्रीन फटाके ही संकल्पना आज बाजारात आणली आहे. फटाक्यामुळे आवाज व वायू प्रदूषण होऊ नये प्रदूषण होते त्यामुळे मानवी जीवनाला हानी पोहोचते. दिवाळीत होणाऱ्या या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी कमी प्रदूषण करणारे तसेच कमी आवाजातील ग्रीन फटाक्यांना बाजारात मागणी वाढत आहे. ग्रीन फटाके म्हणजेच ध्वनी व वायू प्रदूषणामुळे मानवी आरोग्यास इजा न होणारे असे पर्यावरण पूरक फटाके. अशा फटाक्यांना ग्रीन फटाके अशी संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. ग्रीन फटाके किंवा इको फ्रेंडली फटाके म्हणजे साधारण फटाके सारखेच असतात. फक्त हे फटाके साधारण फटाक्याच्या 50% कमी प्रदूषण करतात. अशा प्रकारे हरित विपणन ही संकल्पना काळाची गरज आहे. इट्स नीड ऑफ टाइम. हरित विपणन हे अशा प्रकारचे विपणन की जे ग्राहक समाज आणि वातावरणास हानी पोहोचणाऱ्या वस्तूंचे उत्पादन वापर आणि विल्हेवाट लावून जागृती करते. हरित विपणनाची व्याख्या. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांनी केलेली ही व्याख्या आहे. हरित विपणन हे अशा उत्पादनाचे विपणन
आहे जे पर्यावरणास सुरक्षित असल्याचे मानले जाते। म्हणून हरित विपणनात उत्पादनातील सुधारणा, उत्पादन प्रक्रियेतील बदल, पॅकेजिंग बदल आणि जाहिरात सुधारित करणे यासारख्या अनेक प्रकारच्या क्रियांचा समावेश होतो। वरील व्याख्याच्या आधारे हरित विपणन या संकल्पनेचा असा अर्थ होतो की विपणनाशी संबंधित प्रत्येक कार्य करताना पर्यावरणाचा विचार करणे गरजेचे आहे। वस्तूच्या उत्पादनापासून ते वस्तू ग्राहकाच्या हातात पडल्यानंतर किंवा विक्रीनंतर सेवा देण्यापर्यंत पर्यावरणाचा विचार करणे होय। हरित विपणनाला पर्यावरणात्मक विपणन, एन्व्हायरमेंटल मार्केटिंग किंवा परिसंस्थात्मक विपणन, इकोलॉजिकल मार्केटिंग, शाश्वत विपणन, सस्टेनेबल मार्केटिंग असे सुद्धा संबोधले जाते। संपूर्ण जगामध्ये पर्यावरण संरक्षणासंदर्भात जनजागृती मोहीम हाती घेतली जात आहे। शेवटी हरित विपणनाचे महत्व किंवा परिणाम किंवा फायदे काय आहेत ते पाहूया। हरित विपणनामुळे अनेक सकारात्मक फायदे होतात। समाजाचे आरोग्य आणि शुद्ध पर्यावरणात्मक वातावरण हरित विपणनाचा अनुकूल परिणाम होतो। हरित विपणनामुळे लोकजागृती, शुद्ध उत्पादन, शुद्ध विपणन आणि उत्पादनाची योग्य प्रकारे विल्हेवाट होते। शुद्ध उत्पादन आणि उपभोगासाठी हरित विपणन प्रोत्साहन देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करते। हरित विपणनाचे फायदे खालील प्रमाणे आहेत असं आपल्याला सांगता येईल। एक, प्लास्टिक आणि प्लास्टिक आधारित उत्पादनाचा वापर कमी करण्यासाठी हरित विपणन फायदेशीर आहे। उदाहरणार्थ प्लास्टिक पिशव्यांच्या ऐवजी ज्यूट आणि कापडी पिशव्यांचा वापर। दोन, हरित विपणनामुळे प्रक्रिया केलेल्या उत्पादनाऐवजी हर्बल उत्पादनाचा वाढीव वापर होण्यास मदत होते। तीन, रासायनिक खतांच्या ऐवजी कचरा आणि विषाणूंनी बनवलेल्या सेंद्रिय खताचा वापर वाढता वापर होण्यासाठी हरित विपणन महत्वपूर्ण ठरते। चार, ग्राहक व औद्योगिक उत्पादनाचा कचरा म्हणून वापरल्याचे जागतिक प्रयत्न हरित विपणनामुळे शक्य होतात। पाच, आयुर्वेदिक औषध उपचार, योगा तसेच निसर्ग उपचारांना प्रोत्साहन मिळत आहे। सहा, जंगल, वनस्पती, प्राणी आणि इत्यादींचे संरक्षण होते आहे, ते फक्त म्हणजे ग्रीन मार्केटिंग या संकल्पनेमुळे। नदी, तलाव, समुद्राचे प्रदूषण यालाही अलीकडे आळा बसतो आहे, तो पण या हरित विपणन या संकल्पनेमुळेच। हानिकारक शस्त्रे, अण्विस्त्र, आण्विक चाचण्यांसाठीचे उत्पादन व वापर यावर जागतिक निर्बंध घालता येतात, ते पण हरित मार्केटिंग या संकल्पनेमुळेच। उत्पादनाच्या सामाजिक पर्यावरणीय उत्तरदायित्वावर अधिक जोर देणे शक्य होत आहे। प्रदूषणाला आळा बसण्यासाठी कठोर नियमांचे पालन करणे हेही शक्य होतं, ते फक्त हरित मार्केटिंग या संकल्पनेमुळे। पर्यावरणीय तंत्रज्ञानाचा विचार ISO 9000, ISO 14000 प्रमाणपत्र अशा इतर पुरस्कारांचा वापर व महत्वपूर्ण महत्व हरित विपणनामुळेच वाढते आहे। भेसळीबाबत कठोर कार्यवाही, कायदेशीर तरतूद व अंमलबजावणी शक्य झाली आहे, ती म्हणजे हरित मार्केटिंगमुळेच। आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर इको फ्रेंडली उत्पादनासंदर्भात व्यावसायिक संस्थांचे प्रयत्न व उपक्रमाचे प्रशिक्षण करण्यासाठी संघटना, प्रशिक्षित करण्यासाठी संघटना स्थापन करण्यात येऊ लागल्या आहेत। पुढील पिढ्यांसाठी नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करून ठेवता येऊ शकत आहे, ते फक्त हरित मार्केटिंग या संकल्पने। ग्राहकांचे जीवनमान सुधारण्यासाठी चांगल्या उपयुक्त वस्तू आणि सेवा उपलब्ध होत आहे, त्या पण या ग्रीन मार्केटिंग मुळेच। शेवटी हरित भारतातील हरित विपणनाची काही उदाहरणे पाहूया। एक,
भारतीय रेल्वेद्वारे डिजिटल तिकीट भारतीय रेल्वेने अलीकडेच आपल्या ग्राहकांना पीएनआर क्रमांक देऊन जाण्याची परवानगी दिली आहे। त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईलवर ई तिकिटांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। ग्राहकांना त्यांच्या तिकिटांची छापून आवृत्ती पुढे देण्याची किंवा ठेवण्याची गरज नाही। दुसरा मुद्दा, ग्रीन आयटी प्रकल्प भारतीय स्टेट बँक 10,000 नवीन एटीएम मध्ये इको आणि पॉवर फ्रेंडली उपकरणे वापरून बँकिंग दिग्गजांचे केवळ वीज खर्चात बचत केली, त्याचबरोबर कार्बन क्रेडिट्स अर्जित केले आहेत। ग्रीन चॅनल काउंटर या नावाखाली स्टेट बँकेने हरित सेवामध्ये देखील प्रवेश केला आहे। पेपरलेस बँकिंग, पैसे भरणे काढणे, पैसे मिळवणे, चेक शिवाय व्यवहार, हे सर्व व्यवहार शॉपिंग व एटीएम कार्डद्वारे केले जातात। स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रीन बँकिंग प्रोग्राम मध्ये प्रकल्प करत आहे किंवा त्यांची ती पहिली पायरी आहे। जगामध्ये कंसाई नेरो लॅकचे लीड फ्री पेंट्स रंगामधून घातक जड वस्तू काढून टाकलेले आहेत। लीड, पारा, क्रोम मिश्रण, आर्सेनिक आणि ॲटिमेनिक सारखे घातक जड धातूंचा मानवावर प्रतिकार परिणाम होतो, किडनी आणि प्रजननाला नुकसान होते, म्हणून त्यांनी ते त्यातून कमी केलेलं आहे। विप्रोचे ग्रीन मशीन विक्री ही पर्यावरण अनुकूल संगणक विपणन क्षेत्रातील असणारी पहिली कंपनी आहे, ज्याने ग्रीन वेअर नावाची एक नवी श्रेणी व लॅपटॉप बाजारात आणली आहे। उत्पादनामध्ये ROHS घातक पदार्थाला प्रतिबंध करणारा घटक वापर केल्याने वातावरणात ई कचरा कमी होतो आहे। शेवटी हरित विपणनाच्या मर्यादा, हरित उत्पादने महागडी वाटतात, ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे। बऱ्याच कंपन्या हरित विपणनाच्या उत्पादनासाठी उत्साही नाही। हरित विपणनाच्या महत्वाबाबत लोक अजूनही जागृत नाहीत, किंवा लास्टला असं म्हणता येईल हरित विपणनाच्या संशोधन आणि विकासासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आवश्यक असते। मित्र, आपल्याला अजूनही मार्केटिंग या पेपरमध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला डायरेक्ट संपर्क करा किंवा मला व्हॉट्सअप करा। माझा मोबाईल नंबर आहे 97 3056 83, किंवा मला तुम्ही सेंटर फॉर डिस्टन्स एज्युकेशनला सुद्धा येऊन भेट देऊ शकता आणि आपल्या शंकांचे निरसन करू शकता। धन्यवाद।